गौरी चंद्रशेखर फडके. मुलींना आणि स्त्रियांना जशी लहानपणापासून कलेची आवड असते तशी मला पण लहानपणापासून कलेची आवड होती. लग्न झाल्यानंतर मी सासरी आले, कला ही होती चांगला. मुलांना ती मी शिकवत असे. मुलं शाळेत गेल्यावर मेहंदी, रांगोळी, पेंटिंग यामध्ये त्या मुलांचे नंबर यायला लागले. मग पालकांचा मला प्रतिसाद मिळाला की तुम्ही ह्याचे आम्हाला क्लास घ्या. म्हटलं आपण आता मुलांना शिकवायचं तर आपणही प्रोफेशनल शिकायला पाहिजे. मी ह्याच्या कला घेते, क्लासेस घेते, ते सगळे मी प्रोफेशनल आधी शिकले. त्यातल्या ज्या खाचा फळा त्या मी शिकले आणि त्याप्रमाणे मी क्लास घ्यायला लागले. मुलींसाठी मेहंदीचे क्लासेस घ्यायला लागले. त्यामध्ये आरेबेन मेहंदी, साधी मेहंदी, मग रांगोळी. रांगोळीमध्ये तर भरपूर पाण्यावरची, पाण्याखालची, लाकडी भुश्याची आणि त्याच्या पुढे नवीन आलं ते शेडिंगच्या रांगोळ्या. पूर्ण आपण फ्रेम ठेवतो तशी मी आता शेडिंगच्या रांगोळ्या, ह्या पण मी वेगवेगळ्या रांगोळीचे क्लास घेतले. फक्त लहान मुलांना ते टेडी बिडी, टेडी कर्टन मंकी कुत्रं ह्याचे क्लास घेतले. मग मेणाचं परत आलं शो. मग त्याच्या मेणाच्या मेणबत्त्या, मेणाचा पंखा, मेणाची परडी असं शिकवलं. फुलं, फुलामध्ये सुद्धा आपले स्टॉकिंगची फुलं, फुलांचे. आता आपण खरी फुलं विकत आणतोच पण त्याच्यापेक्षा आपण ह्याच्या ऑर्गंडी फुलांचा, डुप्लेक्स फुलांचा बुके केला आणि तो आपण गिफ्ट दिला तर तो आपला कायमचा राहतो. सिरॅमिकचं पेंटिंग, सिरॅमिकची फ्रेम, सिरॅमिकचे पॉट, थाळी डेकोरेशन. आणि आता हे तर आपले नेहमीचे क्लासेस झाले. आता सिझनेबल क्लासेस म्हणजे काय? आता अशा गणपतीच्या दिवसामध्ये शाडूचा गणपती करायला शिकवते, ते रंगवायला. जो आपण केलेला आपल्या मूर्तीमध्ये पूर्ण भाव उतरलेला असतो तसा मी गणपती शिकवते. दिवाळीच्या दिवसात आकाश कंदील वेगवेगळे ते घेते. आता तर आपल्या संक्रांतीचा सण आला, असे हलव्याचे सुद्धा सगळे दागिने करते. ह्या व्हिडिओच्या मार्फत मी माझ्या क्लासची माहिती मी तुम्हाला सांगते. पण हे क्लास मी 10-15 वर्ष घेत होते. पण जेव्हा मी नारी विश्वाला जॉईन झाले, त्यांच्या वेबसाईटवरती आले, तेव्हापासून मला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. माझ्या कलेला जास्त वाव मिळाला. जसं तुमच्याही सगळ्यांच्या अंगामध्ये अशा कला असतील तरी तुम्ही नारी विश्वाला जॉईन व्हा. त्यामुळे आपल्या कलेला आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आहे. जर तुम्हाला माझ्याकडचे हे कलागुण शिकायचे असतील तर ह्या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा. धन्यवाद.